2019 पासून महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळालेलं नाट्यमय वळण आता जनतेसाठी काही नवं नाही असं म्हणायची वेळ आली. पहाटेचा शपथविधी, महाविकास आघाडीचा प्रयोग, शिवसेनेतील बंड, शिंदे फडणवीस सरकारची स्थापना, या सगळ्या घटना याचं जिवंत उदाहरण आहेत. आता याच यादीत आणखी एक उल्लेख केला जाईल, तो अजित पवार यांनी केलेल्या राजकीय महाभूकंपाचा. कारण कालपर्यंत सत्ताधाऱ्यांवर टीका करणारे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार हे रविवारी 2 जुलै रोजी त्या सत्ताधाऱ्यांबरोबर थेट शपथविधी करताना दिसले आणि एका दिवसात राज्याचं राजकारणच पालटलं. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. 39 आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याचा दावा केला जातोय. पण महाभूकंप इतक्यावरच थांबणार नसून अजूनही काही गोष्टी घडणं बाकी आहे. नेमकी चर्चा काय आहे जाणून घेऊया. पहिली चर्चा म्हणजे अजित पवार यांच्या एंट्रीमुळे शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते. अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेतल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना या संदर्भात सूचक विधान केलंय. 165 आमदारांचा पाठिंबा असताना सुद्धा त्यांचा दावा आहे 170 आमदारांच्या पाठिंब्याचं सरकार आहे, तरीही त्यांना अजित पवार आणि त्यांचे काही जो आकडा देत आहेत 30-35 आमदारांच्या पाठिंब्याची गरज लागते. याचा अर्थ मी असा काढतो, सर्वोच्च न्यायालयानं जो निवाडा दिलेला आहे शिंद्यांच्या फुटीर गटासंदर्भात, ही अपात्र आहेत, हे बेकायदेशीर आहे, हे घटनाबाह्य सरकार आहे, त्याच्यामुळे लवकरच एकनाथ शिंदे ह्यांच्यासह प्रथम 16 आमदार आणि नंतर उरलेले आमदार हे अपात्र ठरतील. शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाण्याची सुरुवात आहे आणि म्हणून हा नवीन टेकू त्यांनी घेतलेला आहे. याचबरोबर दुसरी चर्चा म्हणजे अजित पवार यांच्याबरोबर गेलेले काही आमदार पुन्हा माघारी फिरण्याची शक्यता. 2019 अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार 80 तासातच गडगडलं होतं. त्यावेळी शरद पवारांनी वेळीच आमदारांशी संपर्क करून सर्वांना आपल्याकडे वळवलं होतं. त्याचप्रमाणे आता देखील हे होण्याची चिन्ह दिसत आहेत. अजित पवारांसह गेलेल्या काही आमदारांनी आपल्याशी संपर्क साधल्याचं शरद पवार म्हणाले. काही सदस्य विशेषतः विधिमंडळाचे यांनी तिथवत वेगळी भूमिका घेतली, या संबंधीचं चित्र आणखी 2-3 दिवसात लोकांच्या समोर येईल. त्याचं कारण की ज्यांची नावं आली त्याच्या काही लोकांनी आजच माझ्याशी संपर्क साधून आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि आमच्या सह्या घेतल्या, पण आमची भूमिका वेगळी आहे की ती कायम आहे याचा खुलासा त्यांनी माझ्याकडे केलेला आहे. पण या बाबतीत मी आत्ताच काही बोलू इच्छित नाही, पण याचं स्वच्छ चित्र माझ्या इतकंच जनतेच्या समोर त्यांनी मांडण्याची आवश्यकता. ते जर त्यांनी मानलं तर त्याच्याबद्दल माझा विश्वास बसेल, मानलं नाही तर त्यांनी वेगळी भूमिका घेतली असा निष्कर्ष मी काढेल. दरम्यान आज घडीला सध्या तरी या चर्चा आहे. शरद पवार बोलले त्याप्रमाणे अजित पवारांसह गेलेले किती आमदार माघारी फिरतील हे येत्या काही दिवसातच कळेल. त्यानंतर सत्तेचं गणित कसं असेल, शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाचं काय, याबाबत येत्या काळात चित्र स्पष्ट होईल.